विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग सातवा विषय गणितामधील पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार या घटकामधील सराव संच क्रमांक नऊ सोडवणार आहोत पहिलं उदाहरण पहा ऋण शहाण्णव भागिले सोळा या भागाकाराला आपण अंश स्वरूपामध्ये लिहा उदर पुणे शहाण्णव छेद सोळा तर या ठिकाणी लक्ष द्या शहाण्णव आणि सोळा या दोन पूर्णांकाला एकाच संख्येने आपण अप, भागूया सोळाच्या पाड्यामध्ये शहाण्णव ही संख्या आहे म्हणून आपण अंश आणि छेदाला सोळाने भागू शहाण्णवला सोळाने भागल्यानंतर भाग बसेल सहाचा तसेच सोळाला सोळाने भागल्यानंतर भाग बसेल एकचा शहाण्णवला सोळाने भागल्यानंतर एक ऋणसंख्या ऋणपूर्णांक आणि दुसरा धनपूर्णांक म्हणजे ऋण शहाण्णवला धन सोळाने भाग भाग घातलेला आहे आपण आणि ऋण आणि धन यांचा भागाकार ऋण येतो म्हणून आलेला भागाकार हा ऋण सहा असेल ऋण सहा छेद एक म्हणजेच ऋण सहा हे आपलं उत्तर दुसरं उदाहरण पहा अठ्ठ्याण्णव भागिले ऋण अठ्ठावीस अंश छेद स्वरूपामध्ये लिहू अठ्ठ्याण्णव छेद ऋण अठ्ठावीस अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागो चौदाच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहेत प्रथम अठ्ठ्याण्णवला चौदाने भागो चौदा साते अठ्ठ्याण्णव आणि छेद ऋण अठ्ठावीस आहे ऋण अठ्ठावीसला चौदाने भागल्यानंतर भागाकार येईल चौदा दुने अठ्ठावीस दोन भागाकार आला आणि ऋण अठ्ठावीसला आपण धन चौदाने भाग घातला आहे ऋण आणि धन यांचा भाग हा ऋण येईल म्हणजे सात छेद ऋण दोन आता आपण नेहमी छेद जर ऋण ऋण असेल तर अशावेळी आपण छेद धन लिहाय लिहावा असा एक गणितामधील संकेत आहे म्हणजे छेद हा नेहमी धन असतो त्यामुळे आपलं उत्तर येईल ऋण सात छेद दोन पुढचं उदाहरण पहा ऋण एक्कावन्न भागिले अडुसष्ट याला अंश छेद स्वरूपामध्ये लिहू ऋण एक्कावन्न छेद अडुसष्ट अंश आणि छेदाला एका संख्येने भागू सतराने भाग सतराचा भा सतराने भाग बसेल दोन्ही संख्यांना अंशाला म्हणजे ऋण एक्कावन्नला सतराने भाग घातल्यानंतर भागाकार येईल सतरा त्रिक एक्कावन्न भाग बसला तीनचा आणि चिन्ह येईल ऋण तीन अडुसष्टला सतरा भागल्यानंतर सतरा चोक अडुसष्ट चार भागाकार आला उत्तर आलं ऋणअं छेद तीन या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ऋण तीन छेद चार पुढचं उदाहरण पाहू अडतीस भागिले ऋणसत्तावन्न अंश छेद स्वरूपामध्ये लिहू अडतीस अंशस्थानी आणि छेदस्थानी येईल ऋण सत्तावन्न या ठिकाणी पहा अंश आणि छेदाला एका संख्येने भाग घालायचा आपल्याला एकोणवीसने भाग जाईल अडतीसला भागल्यानंतर भागाकार येईल दोन आणि सत्तावन्नला भागल्यानंतर भागाकार येईल तीन सत्तावन्न हे ऋण आहे म्हणून ऋण तीन हे उत्तर येईल त्या ठिकाणी आणि शेवटी उत्तर आपण या या ठिकाणी छेद ऋण आलेलं आहे तर हे ऋण चिन्ह अंशस्थानी घेऊ आपण म्हणजे दोन छेद ऋण दोन छेद तीन हे उत्तर पुढचं उदाहरण पाहू उदाहरण आहे ऋण पंच्याऐंशी भागिले वीस अंश छेद स्वरूपामध्ये लिहू हिरवणं पंच्याऐंशी छेद वीस अंश आणि छेदाला पाचने भाग घालू अगोदर पंच्याऐंशीला भागल्यानंतर पंच्याऐंशीमध्ये प्रथम पाचने आपण भाग घालत असताना आठला भाग घालू पाच एक पाच तीन बाकी उरली पस्तीस झाले पाच साते पस्तीस आणि चिन्ह ऋण येईल आता छेदस्थानच्या वीसला पण पाचने भागू पाच चोक वीस भागाकाराला ऋण सतरा छेद चार पुढचं उदाहरण पहा ऋण एकशे पन्नास भागिले ऋण पंचवीस अंश छेद स्वरूपात लिहू ऋण एकशे पन्नास छेद ऋण पंचवीस पंचवीसने भाग जाईल अंशाने छेदाला अगोदर एकशे पन्नासला भाग घातल्यानंतर पंचवीस एक सहा एकशे पन्नास भागाकाराला सहा आणि चिन्ह ऋण येईल ऋण सहा आणि पंचवीसला पंचवीसने भाग घाल्यानंतर घातल्यानंतर भागाकार येईल एक आणि चिन्ह येईल ऋण आलेल्या उत्तरामध्ये पहा ऋण सहा अंश छेद ऋण एक या ठिकाणी आलेला आहे छेद आणि अंशामध्ये जर ऋण चिन्ह असेल म्हणजेच ऋण आणि ऋणाचा भागाकार हा धन येतो म्हणून या ठिकाणी उत्तरील सहा छेद एक म्हणजेच सहा पुढचं उदाहरण पहा शंभर भागिले साठ शंभर म्हणजेच शंभर छेद साठ अंश आणि छेदाला वीसने भाग घालू आपण वीस पाच शंभर वीस त्रिक साठ उत्तर आलं पाच छेद तीन पुढचं उदाहरण पहा नऊ भागिले ऋण चोपन्न म्हणजेच नऊ छेद ऋण चोपन्न अंश आणि छेदाला नऊने भाग जाईल नऊला नऊने भाग घातल्यानंतर नऊ एके नऊ छेदस्थानी ऋण चोपन्न आहे याला नऊ भाग घालू नऊ सहा चोपन्न आणि चिन्ह येईल ऋण आणि या ठिकाणी आपण नेहमी ऋणचिन्ह हे छेदस्थानी लिहित नाही तर ते अंशस्थानी लिहितो छेद नेहमी हा धन आपण लिहितो शेवटी उत्तर का येईल ऋण एक छेद सहा पुढचं उदाहरण पहा अठ्याहत्तर भागीले पासष्ट म्हणजेच अठ्ठ्याहत्तर छेद पासष्ट अंश आणि छेदाला तेराने भाग जाईल तेर सहा अठ्ठ्याहत्तर आणि पासष्टला तेराने भागल्यानंतर भाग, भाग करेल तेरा तेर तेरा पाचे पासष्ट उत्तर येईल सहा छेद पाच पुढचं उदाहरण पहा ऋण पाच भागिले ऋण तीनशे पंधरा अंश ऋण पाच आणि छेद ऋण तीनशे पंधरा अंशाला आणि छेदाला पाचने भाग जाईल पाचला पाचने भाग घाल घातल्यानंतर भागाकार येईल एक चिन्ह येईल ऋण छेद आहे ऋण तीनशे पंधरा याला पण पाचने भाग घालू अगोदर आपण एकतीसला भाग घालू पाच सहा तीस बाकी उरली एक पंधरा झाले पाच त्रिक पंधरा हिल ऋण आणि शेवटी उत्तर पहा ऋण आणि ऋणचा भागाकार धन येतो म्हणून शेवटी उत्तर येईल धन एक छेद त्रेसष्ट पुढचा प्रश्न पहा ज्यांचे उत्तर चोवीस छेद पाच असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा असे भागाकार तयार करायचेत आपल्याला की ज्यांचं उत्तर चोवीस छेद पाच येणार आहे तर आ, या ठिकाणी नी, एक नियम तुम्ही लक्षात घ्या अंश आणि छेदाला ज्यावेळेस एकाच संख्येने गुणतो किंवा एकाच संख्येने भागतो त्यावेळेस ते त्याची किंमत बदलत नाही तेव्हा आपण अंश आहे चोवीस आणि छेद आहे पाच याला एकाच संख्येने गुणून घेऊ हो। चोवीस गुणिले दोन छेद पाच गुणिले दोन उत्तर येईल चोवीस दोने अठ्ठेचाळीस आणि पाच दुने दहा आता या अठ्ठेचाळीस छेद दहा हा पूर्णांक आपल्याला मिळाला पण याचं उत्तर चोवीस छेद पाच येतं का हे एकदा आपण पडताळा करून पाहू म्हणजे अठ्ठेचाळीस छेद दहा याला आपण दोनने भाग घालू दोनने गुण गुणलो होतो म्हणजे दोनने भाग घालावा लागेल तेव्हाच उत्तर चोवीस छेद पाच येईल पहा अठ्ठेचाळीस भागिले दोन छेद दहा भागिले दोन उत्तर येईल अठ्ठेचाळीसला दोन भागल्यानंतर भागाकार येईल चोवीस आणि दहाला दोनने भाग घातल्यानंतर भागाकार येईल पाच तर, तर या ठिकाणी पहा आपल्याला पहिला भागाकार मिळालेला आहे अठ्ठेचाळीस छेद दहा म्हणजेच अठ्ठेचाळीस भागिले दहा हा पहिला भागाकार मिळाला आणि या भागाकाराचं चो उत्तर येईल चोवीस छेद पाच दुसरा भागाकार आपण पाहू चोवीस छेद पाचला तीन ने गुणू म्हणजे अंश आणि छेदाला चोवीस गुणिले तीन आणि पाच गुणिले तीन चोवीस तारीख बहात्तर आणि पाच तारीख पंधरा आता ज्यावेळेस आपण याचा पडताळा घेऊ हो। त्यावेळेस ज्यावेळेस बहात्तरला तीननं भाग घातला आणि प पंधराला तीननं भाग घातला तर शेवटी आपलं उत्तर काय येणार आहे चोवीस छेद पाचच येणार आहे म्हणजे दुसरा आ, दुसरा भागाकार काय मिळाला आपल्याला बहात्तर छेद पंधरा म्हणजेच बहात्तर भागिले पंधरा हा दुसरा भागाकार मिळालेला आहे तिसरा भागाकार तयार करू आपण चोवीस छेद पाच याला आपण चार गुणू अंश आणि छेदाला चोवीस चोक शहाण्णव पाच चोक वीस आता या ठिकाणी पहा शहाण्णव छेद वीस हा भागाकार आपल्याला मिळालेला आहे आणि याचा पडताळा घ्या घेतल्यानंतर उत्तर शेवटी आपलं चोवीस छेद पाचच येणार आहे म्हणजे शहाण्णव छेद वीस म्हणजेच शहाण्णव भागिले वीस हा आपल्याला तिसरा भागाकार मिळालेला आहे पुढचं पुढचा प्रश्न पहा ज्यांचे उत्तर ऋण पाच छेद, छे कर छेद सात येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा तर या ऋण पाच छेद सातला प्रथम आपण दोनने गुणू अंश आणि छेदाला दोनने गुणल्यानंतर गुणाकार येईल ऋण पाच गुणिले दोनचा गुणाकार येईल ऋण दहा आणि सात आणि दोनचा गुणाकार येईल चौदा ऋण दहा छेद चौदा हा भागाकार आपल्याला मिळालेला आहे आणि याला ज्यावेळेस आपण अंश आणि छेदाला दोनने भागवू त्यावेळेस उत्तर आपल्याला ऋण पाच छेद सात मिळणार आहे म्हणजे आपला पहिला भागाकार काय मिळाला आपल्याला ऋण दहा छेद चौदा म्हणजेच ऋण दहा भागीले चौदा म्हणजे ऋण दहा आणि चौदा हे दोन पूर्णांक आणि या दोन पूर्णांकाचा भागाकार ऋण पाच छेद सात येतो त्यानंतर दुसरं दुसरा भागाकार तयार करू आपण ऋण पाच छेद सात याला तीनने गुणू ऋण पाच गुणिले तीन छेद सात गुणिले तीन उतरेल पाच तारीख पंधरा ऋण पंधरा आणि सात त्रिक एकवीस याचाही पडताळा घेतल्यानंतर आपलं उत्तर शेवटी ऋण पाच छेद सात येणार आहे तर आपल्याला भागाकार काय मिळेल ऋण पंधरा छेद एकवीस म्हणजेच ऋण पंधरा भागिले एकवीस हा दुसरा भागाकार आपल्याला ले मिळालेला आहे त्यानंतर तिसरा भागाकार तयार करू ऋण पाच छेद सात अंश आणि छेदाला चारने गुणो ऋण पाच गुणिले चार आणि सात गुणिले चार उत्तर येईल पाच चोक वीस ऋण वीस आणि सात चोक अठ्ठावीस ऋण वीस छेद अठ्ठावीस याचंही उत्तर ऋण पाच छेद सात येणार आहे म्हणजे भागाकार काय मिळाला आपल्याला ऋण वीस छेद अठ्ठावीस म्हणजेच ऋण वीस भागिले अठ्ठावीस हा तिसरा भागाकार आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत कोणत्याही चार जोड्या घेऊन त्यातील संख्यांचे चार गुणाकार तयार करा तसेच कोणत्याही चार वेगळ्या जोड्या घेऊन त्यांचे भागाकार करा तर या ठिकाणी पहा हे काही एका तलावामधील मासे आहेत तर या माशामधील प्रत्येक माशावर काही संख्या दिलेल्या आहेत मग या कोणत्याही चार जोड्या घेऊन आपल्याला त्यांचे गुणाकार करायचे आहेत तसेच कोणत्याही चार वेगळ्या जोड्या घेऊन त्यांचे भागाकार करायचे आहेत अगोदर आपण चार गुणाकार करून घेऊया ऋण तेरा गुणिले धन नऊ चार जोड्या गुणाकाराचे घेऊ अगोदर आपण दुसरी जोडी घेऊ ऋण पंधरा गुणिले ऋण आठ तिसरी जोडी पहा ऋण तेरा गुणिले ऋण आठ आणि चौथी जोडी ऋण आठ गुणिले धन नऊ गुणाकार करून घेऊ पहिला गुणाकार पहा तेरानवे एकशे सतरा चिन्ह ऋण येईल हे ऋण आणि धन या चिन्हांचा गुणाकार ऋण आणि धनाचा गुणाकार ऋण येतो पंधरा आणि आठचा गुणाकार पंधरा हे एकशे वीस पंधराला चिन्ह ऋण आहे आणि आठला चिन्ह ऋणच आहे ऋण आणि ऋणचा गुणाकार धन येतो म्हणजे उत्तर येईल धन एकशे वीस पुन्हा तेरा आणि आठचा गुणाकार एकशे चार येईल तेरा चा आठ चा एकशे चार तेराचं चिन्ह ऋण आहे आठचं चिन्ह पण ऋण आहे ऋण आणि ऋणाचा गुणाकार धन येईल धन एकशे चार आठ आणि नऊचा गुणाकार बहात्तर येईल हे ऋण आठ आहे आणि धन नऊ आहे ऋण आणि धनचा गुणाकार ऋण येईल हे झाले गुणाकाराचे चार उदाहरणं यानंतर आपल्याला भागाकाराचे चार उदाहरणं तयार करायची आहेत पहिलं पहिली जोडी आपण लिहून घेऊ अगोदर ऋण सत्तावीस भागिले धन बारा भागिले ऋण आठ ऋण चोवीस भागिले ऋण आठ ऋण भागिले धन नऊ ही सर्व उदाहरणे आपण सोडून घेऊ ऋण सत्तावीसला धन नऊ भाग भागू नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसला नऊनं भाग घातल्यानंतर भागाकार येईल तीन आणि चिन्हांचा भागाकार केल्यानंतर ऋण आणि धनचा भागाकार येईल ऋण उत्तर येईल ऋण तीन खालचा भागाकार पहा धन बारा भागिले ऋण आठ आहे यामध्ये आठने बाराला भाग जात नाही आठच्या पाड्यामध्ये बारा नाही त्यामुळे आपण बारा व आठला भाग जाणारी एखादी सं संख्या शोधू बारा आणि आठ या दोन्ही संख्या चारच्या पाड्यामध्ये आहेत त्यासाठी अगोदर आपण या हे दोन्ही पूर्णांक अंश छेद स्वरूपामध्ये लिहू धन बारा छेद ऋण आठ बरोबर अंशस्थानी बारा आहे बाराला चारनं भाग घालू भागाकार येईल तीन या ठिकाणी धन बाराला आपण धन चारने भाग घातला आहे आलेल्या उ आलेलं उत्तर हे सुद्धा धनच असेल धन तीन छेद या ठिकाणी ऋण आठला धन चारने भाग घातल्यानंतर उत्तर येईल ऋण दोन म्हणजे भागकाराला तीन छेद ऋण दोन पुढच्या उदाहरणामध्ये पहा ऋण चोवीस भागिले ऋण आठ यामध्ये आठने आपण चोवीसला भाग घातल्यानंतर भागाकार येईल तीन आणि चिन्हांचा भागाकार जर केला ऋण ऋणचा भागाकार येईल धन उत्तर येईल तीन पुढे पहा अठराला नऊने भाग घातल्यानंतर भागाकार येईल दोन आणि चिन्हांचा भागाकार केल्यानंतर ऋण आणि धनचा भागाकार येईल ऋण उत्तर येईल ऋण दोन मित्रांनो आज आपण वर्ग सातवा विषय गणितामधील सराव संच क्रमांक नऊ सोडवलेला आहे धन्यवाद